पिंपरी चिंचवडमध्ये धुळवडीचा रंग खेळत असताना एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर ऍसिड फेकल्याची गंभीर घटना समोर आली असून यात मुलगा गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. जखमी मुलाचे वय अवघे 8 वर्ष असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना मंगळवारी घडली असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी मुलगा आणि गंभीर असलेला मुलगा हे दोघेही एकमेकांच्या घरासमोर राहतात. मंगळवारी सकाळी 8:30 सुमारास दोघे जण धुळवडीच्या निमित्तानं रंग खेळत होते. एकमेकांच्या अंगावर रंग उडवत होते. हे सर्व सुरू असताना 8 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या अंगावर आरोपी अल्पवयीन मुलाने पांढऱ्या रंगाच्या बाटलीतील ॲसिड थेट अंगावर फेकले. यात तो गंभीर जखमी झालाय. तात्काळ मुलाने त्याच्या आई वडिलांना ही बाब लक्षात आणून देत त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत. दरम्यान अल्पवयीन विरोधी विरोधात सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावेळी चौकशी देखील केली जात असून मुलाला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी जखमी मुलाच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. आज एस एच ओ ड्युटीवर असताना एक प्रकरण कानावर आलं की ॲसिड सारखा ज्वलनशील पदार्थ एका अल्पवयीन बालकाच्या अंगावरती टाकण्यात आलेला आहे. सदरचा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आणला. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि फिर्यादी पीडित मुलगा यांच्याकडे चौकशी केली तर त्यांच्याकडून समजलं की त्यांच्याच गल्लीत राहणाऱ्या एका मुलाने त्याच्या अंगावरती ॲसिडसारखा ज्वलनशील पदार्थ टाकलेला आहे. त्यामुळे त्याच्या अंगावरचा टी शर्ट पण जळालेला आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटून त्यांचा अभिप्राय घेण्यात आला आणि त्यानुसार चौकशी केली. चौकशीनंतर संबंधित मुलावरती गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सदर प्रकरणाची चौकशी चालू आहे. हो, तो होळीचा रंगच खेळत होते. आता ते आत्ताच नाही सांगता येणार आपल्याला.